नमस्कार, मी मंजुषा। मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण पाहतो आहे आंबट गोड तिखट चटपटीत असे कच्च्या कैरीचे झटपट लोणचे। आंब्याची किंवा कैरीची करम असेही म्हणतात याला। इन्स्टंट लोणचे आहे त्यामुळे झटपटच बनते आणि इतके टेम्पटिंग लागते की खाऊनही झटपट संपते। हे लोणचे मुरायची गरज नसते, किंबहुना हे ताजे ताजेच छान लागते। आपल्या रेग्युलर मुरलेल्या लोणच्यासारखे फ्रीज बाहेर हे जास्त दिवस टिकत नाही, पण फ्रीजमध्ये ठेवून 4-8 दिवस आपण हे लोणचे खाऊ शकतो। त्यामुळे घरात किती लोक आहेत त्यानुसार 1 किंवा 2 कैरीचेच लोणचे बनवायचे आणि ते संपल्यानंतर पुन्हा ताजे लोणचे बनवायचे। खूप मस्त टेस्ट असते याची। कैरीचा सीझन सुरू झाला की संपेपर्यंत माझ्या घरी हमखास हे कैरीचे झटपट लोणचे बनवले जाते, ज्यामुळे जेवणाची लज्जत खूप जास्त पटीने वाढते। या लोणच्याची खरी गंमत तर याच्या खारामध्ये किंवा रसामध्ये असते। हा रस बोटाने चाटून खायला खूप मजा येते। चला तर मग लगेचच सुरू करूया भरपूर रस असलेलं हे कैरीचं झटपट लोणचं बनवायला। कैरीचे झटपट लोणचे बनवण्यासाठी इथे मी मीडियम साईजच्या 2 कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। या दोन्ही कैऱ्यांच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी सर्वप्रथम कैरीचा देठाकडील भाग कट करून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने कैऱ्या कट करून दोन्ही कैऱ्यांच्या फोडी बनवून घ्यायच्या आहेत। आता लोणच्याची महत्त्वाची स्टेप म्हणजे फोडणी। फोडणीसाठी मी इथे घेतलेले आहे 2 ते 3 चमचे तेल, 1 ते 1.5 चमचा मोहरी, 1/2 चमचा मेथ्या किंवा मेथी दाणे। यामुळे लोणच्याला खूप छान फ्लेवर आणि खमंगपणा येतो। 2 चिमूट हिंग, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा काश्मीरी किंवा बॅडगी मिरची पूड। यामुळे रंग आणि टेस्ट खूप छान येते। मिरची पूड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। चवीप्रमाणे मीठ आणि ही छोटी सपाटवाटी गूळ। गूळही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। या गुळामुळे आपल्या लोणच्याला छान घट्टसर असा खार किंवा रस तयार होतो। कैरीच्या आंबटपणावरही गुळाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते। कैरी जास्तच आंबट असेल तर गुळ थोडासा जास्त घालावा लागतो। ही कैरी मध्यम आंबट आहे। आता प्रत्यक्ष फोडणी बनवूया। त्यासाठी एका कढईत तेल घालायचे आहे आणि तेल तापल्यावर यामध्ये मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा आहे, कारण पुढील मसाले तापलेल्या तेलात करपू शकतात। आता यामध्ये हिंग घालायचं आहे आणि लगेचच मेथ्या घालायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता गॅस बंद केल्यामुळे आपल्याला हवे तेवढे गरम हे तेल आहे। आता यामध्ये हळद आणि मिरची पूड घालायची आहे आणि व्यवस्थित हलवून त्यानंतर गूळ घालायचं आहे आणि त्यानंतर मीठ घालायचे आहे। आणि आता सर्व व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचे आहे। गूळ आपण बारीक करून घेतलेलाच आहे, पण तरीही काही गुळाचे छोटे छोटे तुकडे राहिले असतील तर ते अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत। आणि सर्वात शेवटी कैरीच्या फोडी घालून छान हलवून 5 ते 10 मिनटे असेच ठेवून द्यायचे आहे। 5 ते 10 मिनटांनी याला छान रस सुटतो। तुम्ही पाहू शकता याला आता रस सुटायला सुरुवातही झालेली आहे। आपण गूळ बऱ्यापैकी जास्त घातल्यामुळे लोणच्याला भरपूर प्रमाणात दाटसर रस सुटणार आहे। आता कैरीच्या या सर्व फोडींमध्ये या फोडणीची किंवा या रसाची छान अशी टेस्ट उतरते आणि या रसामध्येही कैरीची टेस्ट उतरते आणि दोन्ही मिळून आंबट गोड तिखट चटपटीत असे कैरीचे झटपट लोणचे तयार होते। तुम्ही पाहू शकता काश्मीरी मिरची पुडीमुळे लोणच्याला रंग किती सुंदर आलेला आहे, तसेच दाटसर असा भरपूर रसही सुटलेला आहे। अशा पद्धतीने तयार झाले आहे आपले कैरीचे झटपट लोणचे। तर नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तसेच व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा। पुन्हा भेटूया आणखी एका चटपटीत रेसिपीसोबत। तोपर्यंत पाहत रहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन। थँक्यू।